नमस्कार, माझं नाव आर्य सुहास काकडे। मी मिराकल्स शेड्यूल लाईनचा पुणे कोथरूड इथला विद्यार्थी आहे। मी 6वी ते 7वी मध्ये मिराकल्स जॉईन केलेलं आणि आता मी 10th मध्ये आहे। आणि मी आता राम गोपाल वर्मा सरांच्या गन्स अँड थाईज या वेब सिरीज मध्ये काम केलंय। बेरीज वजा बाकी हा मराठी चित्रपट रिलीज होतोय, त्याच्यात मी लीड रोल प्ले केलाय। आणि हे सगळं मिराकल्स मुळे शक्य झालंय, कारण त्यांनी मला शिकवलं की ऍक्टिंग ही काय असते, ऍक्च्युली ऍक्टरनी कसं ऍक्ट करायला हवं। त्यांनी एवढंच नाही शिकवलं, त्यांनी हे शिकवलं की कॅमेरा अँगल्स काय असतात, परत कॅमेरा समोर एका ऍक्टरनी कसं काम केलं पाहिजे। आणि जेव्हा आपण पहिल्यांदा कॅमेरा समोर जातो तेव्हा प्रत्येकाला भीती असतेच, पण माझ्या बाबतीत ते झालं नाही, कारण मिराकल्स मध्ये त्यांनी मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या होत्या। आणि असं नाही की ते फक्त कॅमेरा अँगल्स बद्दलच सांगतात किंवा सिनेमा बद्दलच सांगतात, ते आपल्याला रंगभूमीवर कसं काम करायचं त्याच्याबद्दलही सांगतात। आणि आपल्याला ते प्रत्यक्ष शॉर्ट फिल्म्स मध्ये काम करायला देतात, परत एकांकिका आपल्याकडनं करून घेतली जाते, एकपात्री आपल्याकडनं करून घेतली जाते, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्याकडनं करून घेतल्या जातात। आणि मला मिराकल्स मध्ये काम करताना एक खूप चांगला एक्सपिरियन्स आला, मला खूप काही काही वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या। हो बाबा, माझी नवीन कार इतकी फास्ट आहे ना, ती सगळ्या कार्स ला हरून टाकते। आमच्या फ्रेंड्स मध्ये असली भारी कार कोणाकडेच नाहीये। आय एम सो हॅपी। मिराकल्स कडनं मला खूप बरेच वेगवेगळे प्रोजेक्ट्स करायला मिळाले, बरेच चित्रपट करायला मिळाले, बऱ्याच शॉर्ट फिल्म्स करायला मिळाल्या, परत बरीच नाटकही करायला मिळाली मला। मी बऱ्याच बालनाट्यात काम केले, याच्याबद्दल मी प्रमोद प्रभुलकर सर आणि मधुराणी मॅमचा फार आभारी आहे आणि मिराकल्स याचाही आभारी आहे। थँक्यू।